एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अजित पवार यांना चांगलंच सुनावलंय. कुटुंब प्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही. सत्तेत असताना अजित पवारांना अनेक मंत्रिपद दिली, एवढं सारं होऊन सुद्धा पक्षात मला काम करायला संधी मिळालीच नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे असं पवारांनी अजित पवारांना सुनावलंय. तसंच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यास 2004 पासूनच आग्रही होते असंही पवारांनी या मुलाखतीत म्हटलंय. नेमके कोणकोणते मुद्दे या मुलाखतीत पवारांनी मांडलेत आपण पाहूया. पकड सैल झाल्यानंच मोदींकडून भिखारी, धार्मिक आणि वैयक्तिक प्रचार होतोय. कुटुंब प्रमुख म्हणून सुप्रिया आणि पुतण्या अजितमध्ये मी कधीही भेदभाव केला नाही. अजित पवारांना पक्षानं काय कमी दिलं असा सवाल देखील त्यांनी विचारलाय. उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदं दिली. मला काम करायला संधीच मिळाली नाही ही अजित पवार यांची ओरड निरर्थक आहे. 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये जाण्यास आग्रही होते. काँग्रेससोबत जाण्यास पटेल यांनी विरोध केला तरीही UPA सरकारमध्ये मी त्यांच्यावर नागरी हवाई उड्डाण खातं सोपवलेलं होतं. 2004 भुजबळांकडे CM पद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. 2004 अजित पवार नौखे असल्यानं मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली नाही असं शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये अनेक मुद्दे मांडत म्हटलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.